आहे. देशाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये रेल्वेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सध्या पुणे आणि नाशिक या दोन शहरांदरम्यान वाहतुकीसाठी केवळ महामार्ग हाच एक उपलब्ध पर्याय आहे. तसंच या दोन शहरांमधले क्षेत्र महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत औद्योगिक आणि कृषीपट्टा म्हणूनही ओळखलं जातं. म्हणूनच प्रवासी सेवांसह मालवाहतुकीला गती देण्यासाठी महारेलनं विद्युतीकरणासह पुणे आणि नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग उभारण्याचं काम हाती घेतलं आहे. हा रेल्वे मार्ग महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. पुणे रेल्वे स्थानकापासून हा मार्ग सुरू होऊन चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर मार्गे नाशिक रोड स्थानकावर समाप्त होईल. सेमी हायस्पीड ट्रेन पुणे येथील बहुउद्योगिक केंद्र असल्याने महारेलने पुणे येथे प्रस्तावित नवीन रेल्वे स्थानक तसंच इतर प्रमुख स्थानकांवर व्यावसायिक संकुल आणि मल्टी मॉडेल हब उभारण्याची योजना आखली आहे. या कॉरिडॉरमध्ये हायस्पीड ट्रेन, इंडियन रेल्वेची मेल, एक्सप्रेस, प्रवासी आणि मालगाडी चालवण्याची सोय असेल. नवीन प्रस्तावित पुणे रेल्वे स्थानक ते हडपसर हा मार्ग उन्नत अर्थात एलिव्हेटेड मार्गावरून जाईल. पुढे हडपसर ते नाशिक रोड रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे भूभागावर धावेल. सेमी हायस्पीड ट्रेनमध्ये सुरुवातीला वेगाने धावण्यासाठी अत्याधुनिक रचना असलेले 6 डबे असतील. डब्यांची संख्या 12 आणि त्यानंतर 16 डब्यांपर्यंत वाढवता येईल. ब्रॉडगेज मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेन चालवण्यासाठी रेल्वे मार्गाची रचना करणारे महारेल हे भारतातील पहिले महामंडळ असेल. ही ट्रेन 200 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावेल आणि भविष्यात 250 किलोमीटर प्रति तासापर्यंत वेगश्रेणीत वाढ करता येईल. या जलद रेल्वे मार्गामुळे दोन शहरांमधील प्रवास फक्त 1 तास 45 मिनिटात पूर्ण होईल. पुणे नाशिक दरम्यान एकूण 48 हायस्पीड गाड्या दिवसाला धावतील. भारतीय रेल्वेच्या विद्यमान इन्फ्रास्ट्रक्चर सहित समक्रमित करण्याची तरतूद असलेला हा देशातील पहिला कमी खर्चाचा सेमी हायस्पीड कॉरिडॉर आहे. या मार्गावर 24 स्थानकांची आखणी करण्यात आली असून त्यामध्ये 5 प्रमुख स्थानकं असतील. या कॉरिडॉरमध्ये एकूण 18 बोगदे प्रस्तावित केले गेले आहेत. महारेलने या मार्गावर रेल्वे फाटक क्रॉसिंगची समस्या दूर करण्यासाठी 41 उड्डाणपूल आणि 128 भुयारी मार्ग बांधण्याचं काम योजलं आहे. रेल्वे मार्गाच्या एका बाजूनं दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पादचाऱ्यांना येणारी अडचण कमी व्हावी यासाठी महामंडळानं रेल्वे मार्गाखाली दर 750 मीटर अंतरावर मार्ग ओलांडण्यासाठी तरतूद केली आहे. हा रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक या 3 जिल्ह्यांमधून जाईल आणि पुणे तसंच नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रांना अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. MIDC क्षेत्रांव्यतिरिक्त प्रस्तावित मार्ग विशेष आर्थिक क्षेत्र जसं खेड, नारायणगाव आणि मंचर यांना फायदा मिळवून देईल. मालवाहतुकीतील प्रमुख वाहतूक हाताळण्यासाठी महारेलने महत्त्वपूर्ण स्थानकांवर खाजगी मालवाहतूक टर्मिनलची योजना आखली आहे. या रेल्वे मार्गामुळे ऑटोमोबाईल हब, यंत्रसामुग्री, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल्स, साखर कारखानदारी आणि इतर प्रकल्प प्रभावित क्षेत्रातील कृषी उपक्रमांमधून मिळणारा महसूल निश्चितच वाढेल. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट संपर्क साधेल. तसंच कार्गो टर्मिनलद्वारे कृषी आणि मालवाहू इतर देशांमध्ये इथून निर्यात केले जाऊ शकेल. पर्यटन, शिक्षण, शेती यासारख्या विविध प्रवासी तसंच व्यवसायानिमित्त आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देशाच्या कुठल्याही राज्यात प्रवास करण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल. सध्याच्या रेल्वे स्थानकाला लागूनच नाशिक रोड स्थानकाचं नियोजन करण्यात आलं आहे. या प्रकल्पामुळे पेट्रोलियम इंधनाची बचत होऊन परकीय चलन गंगाजळीत वाढ होईल. तसंच स्थानिकांसाठी मोठ्या रोजगाराची सोय होईल. अशा प्रकारे राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल. महाराष्ट्रातील नवीन रेल्वे मार्गाचं बांधकाम प्रलंबित असलेल्या मागणींची पूर्तता करणं आणि
आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य प्रकल्पांचं मूल्यांकन करणं तसंच बांधकाम जलद गतीनं कार्यान्वित करून अंमलबजावणी करणं हे महारेलचं मुख्य उद्दिष्ट आहे.